अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रतीक्षा चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले। फत्तेपूर पासून गोदरी ढावळा 6 किलोमीटर रस्त्यावर असलेल्या डोंगर रांगावरून कोसळणाऱ्या ढालकी धबधब्याकडे वळतात। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर गोदरी परिसरातील हा ढालकी धबधबा आणि त्या सभोवतालचा हिरवडीने नटलेला या परिसरावर जणू काही निसर्गाचे वरद असतच। गेल्या कित्येक वर्षापासून पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। तसेच महाराष्ट्र शासनाने या परिसराला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करावे अशी मागणी देखील इथे भेट देणाऱ्या निसर्गप्रेमींकडून होत आहे। बऱ्याचशा निसर्गप्रेमींची अशी इच्छा आहे की आपले महाराष्ट्र राज्यातील लाडके
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी काहीतरी निसर्गप्रेमींसाठी इथं व्यवस्था करावी आणि याला निसर्ग रम्य असं स्थळ घोषित करावं आणि महाराष्ट्रातले बरेचसे निसर्गप्रेमी या ठिकाणी यावेत यासाठी आपण अजून काही फतेपूर परिसरातले निसर्गप्रेमी या ठिकाणी आला पण त्याच्याशी बोलूया. तुम्हाला काय वाटतं त्याच्याशी? मला असं वाटतं की हे खूपच चांगलं स्थळ आहे, एक एन्जॉय म्हणून वीकेंडसाठी खूपच चांगलं स्थळ आहे. जळगाव जामनेर इथून लोक इथे येत आहेत आणि भरपूर प्रसाद मिळतो आहे. भाऊंनी माझी एकच अपेक्षा आहे की इथे थोडंसं पर्यटनस्थळ म्हणून काहीतरी विविध सुविधा उपलब्ध कराव्यात आणि हा प्रेम सगळ्यांना मिळवा, निसर्गाचा प्रेम सगळ्यांना मिळवा आणि सगळ्यांचं इन्जॉय इन द सेन्स, कारण ग्रामीण भागात इन्जॉयसाठी स्थळ नाही आणि हाच एक ग्रामीण स्थळ आहे. त्याच्यामुळे भाऊंनी याच्यासाठी काहीतरी काम करावं आणि थोडीशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, कारण की इथे सगळेच ग्रामीण भागातले युवक आहेत आणि सगळेच सॅटरडे एन्जॉय करायला येत आहेत. आपण बघू शकता की इथे लहान लहान बालकंसुद्धा निसर्गाच्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी इथे येत आहेत. मला तुझं नाव काय? आपण बघू शकता लहान लहान मुलंसुद्धा इथं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी इथं येत आहेत. पर्यटक इथं आलेले आहेत, आपण त्यांची चर्चा करूया. एक तुमचं नाव सांगा. एकदा संपर्क तुम्हाला काय वाटतं इथं आल्यानंतर? अजिबापासून 200 किलोमीटर जे स्थळ आहे नागपूरची दार म्हणून तिथे एकदम फार आनंदाचा निसर्ग असं वाटतं की खूप तिथं मजा करावी, चांगलं खूप आनंद घेत आहेत. तुम्हाला शासनाप्रमाणे इथं काही पर्यटन स्थळ घोषित व्हावं असं वाटतं का? जामनेर तालुक्याच्या निसर्गप्रेमींनी याचा निश्चितच आस्वाद घ्यावा अशी मी जेबीएन महाराष्ट्रातर्फे सर्वांना विनंती करतो आणि जेबीएन महाराष्ट्र न्यूजसाठी मी रमेश सेली गोद्रे हूँ. पुन्हा भेटू तोपर्यंत पात्र जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.